नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सद्य परिस्थितीवर एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग मुद्द्यावर येतो. अमेरिकेतले काही सायंटिस्ट भारतात आले होते परीक्षणासाठी, अभ्यासासाठी, आणि ते कोकणामध्ये एका ठिकाणी उतरले होते. तिथे 22 लोकांची टीम उतरलेली होती आणि या 22 लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था तिथल्या एका आदिवासी व्यक्तीकडून करण्यात आली होती. त्यातला एक सायंटिस्ट सहज ती व्यवस्था बघण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या ज्या खोपटीमध्ये भाजीपाल्यांवर अगदी चिखलाने माखलेला कुत्रा बसलेला आहे. त्याच्यानंतर जे पीठ वगैरे जे तो वापरणार आहे त्याच्यावरती सगळे धुराळाची अंडी वगैरे सगळी त्याला दिसली. त्याच्यानंतर त्याने येऊन त्यांना सगळ्यांना सांगितलं की अरे असं खायचं का आपल्याला, इथे तर असं असं आहे. बाकीच्यांनी अर्थातच न बघितल्यामुळे त्यांना काही त्याचं गांभीर्य वाटलं नाही, पण भुका लागलेल्या होत्या आणि त्यामुळे ते म्हणे आपण खाऊया. त्याप्रमाणे तो माणूस एका कुत्र्याला घेऊन तिथे आला. पण ह्या एका यंग सायंटिस्टनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या कुत्र्याला पहिल्यांदा ते अन्नातला काही भाग खायला गवतला आणि नंतर आपण खाऊया, म्हणजे फूड पॉइझनिंग जर झालं तर मग आपण ठरवायचं खायचं की नाही. त्याप्रमाणे त्या कुत्र्याने ते खाल्लं. थोडा वेळ अर्धा तास झाला, अर्धा पाऊण तास झाला, मग सगळ्यांनी ते जेवण केलं. दुसऱ्या दिवशी हा नाश्त्याची काही व्यवस्था आहे का म्हणून बघायला गेला तेव्हा तिथे त्याच्या लक्षात आलं की कुत्रा नाही आहे. म्हणून त्याने त्या माणसाला विचारलं की तो कुत्रा कुठे, तर तो कालच मेला, याच्या पोटातच गोळा आला. हा तसा परत आला आणि सगळ्या त्या 22 लोकांना सांगितलं की असं असं झालं, कालचा तो कुत्रा मेला. तसं काय घडलं, या 22 लोकांमध्ये फूड पॉयझनिंगची सगळे सिमटम दिसायला लागले. उलट्या, जुलाब, डोळे पांढरे होणं, गरगरणं, चक्कर येणं, म्हणजे असं सगळे लक्षणं आल्यानंतर मात्र त्या हवेलीला एक हॉस्पिटलचं स्वरूप प्राप्त झालं. डॉक्टर्स आले, इन्व्हेस्टिगेशन करणारे पोलीस आले आणि त्यांनी त्या माणसाकडे जाऊन जेव्हा बघितलं तर तो कुत्रा का मेला, तर त्यांनी सांगितलं की काल साहेब लोकांना नाश्ता देऊन आलो आणि येता येता ट्रकने त्याला उडवलं आणि तो मेला. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का मोरल ऑफ द स्टोरी? आपल्या अंतर्मनामध्ये सगळ्या आजारांचे लक्षणं, सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं. आता हे जे COVID-19 जे आलं आहे ना, हे काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. ज्याच्यामध्ये रुग्ण दगावले पण असतील, पण जागतिक लेवलला म्हणजे जे काही समाजमन असतं ज्याला आपण कलेक्टिव कॉन्शियसनेस म्हणतो, एकाच वेळेला ह्या 750 कोटी लोकांमध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 50%च्या जवळपास लोकांच्या मनामध्ये या आजाराचं जे चित्र तयार झालं ना आणि त्याच्यामुळे घडतं काय, तर ती सगळी लक्षणं आपल्या लोकांमध्ये त्या आजाराची निर्माण झालेली आहेत. तेव्हा मित्रांनो, एक लक्षात घ्या, मनोवैज्ञानिक सत्य हे आहे की जे तुमच्या मनात तयार होतं ते शरीरात तयार होतं. आयुर्वेद शास्त्र हेच सांगतं, हिप्नोथेरपी हेच सांगतं, मॉडर्न सायन्स हेच सांगतं. मग तुम्ही घाबरता कशासाठी? लक्षात आलं का? तुम्ही ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या, पण काळजी करू नका. हेच मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.